नमस्कार, आज आम्ही मोठा या गावामध्ये आहो आणि तुम्ही हे सगळे लोक पाहू शकता। गजानन भाऊ शनवारे यांचं हे शेत आहे आणि या शेतामध्ये आम्ही आज वृक्ष लागवडसाठी आलेलो आहोत। आदरणीय वाकुळे मॅडम, ज्या गिरिजन विद्यालयाचे शिक्षिका आहे, असं म्हणतात की गुरु गोविंद दोनों खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु भयो जो गोविंदियो बताय। म्हणजे गुरुच्या हस्ते आपल्या कुठल्याही कामाची जर सुरुवात केली तर जीवनात यशस्वीता येते। आणि मोठा येथील सदन कास्तकार तुम्ही दाखवू शकता ना, गजानन भाऊंना दाखवा। गजानन भाऊ शनिवारे जे आहेत त्यांनी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथं आंब्याची झाडं, पेरूची झाडं, त्यानंतर म्हणजे एक आधुनिक शेती कशी करावी असं त्यांचं हे आहे। तर या ठिकाणी आमची आम्ही आदरणीय वाकोडे मॅडमच्या हस्ते झाड लावणार आहोत। दादा, तुमचं काय नाव आहे? माझं नाव शिव टेके, मी पाणी फाउंडेशन तालुका समन्वय म्हणून इथं काम करतो। आणि हे जर तुम्ही जे प्रोसेस सांगितली आहे कशी आहे थोडं सांगा आमच्या व्यूअर्सला। तर याच्यामध्ये कोणतंही झाड लावायचं असलं तर ते नेमकं त्याची टेक्निक कशी असली पाहिजे, बरेच गैरसमज लोकांमध्ये आहेत की झाड नेमकं आपण लावतो, खड्डा करतो पावसाळ्यामध्ये, झाड आणून लगेच लावून देतो। परंतु काय होते की कधी जास्त पाऊस येते, जमिनीमध्ये वेगवेगळ्या बुरशी असतात, त्याच्यामुळे झाड सुकते किंवा जास्त पाण्यामुळे पण त्याची पानगळ होऊन झाड सुकू शकते। तर त्याची पद्धत अशी आहे की सुरुवातीला आपल्याला आता उन्हाळा आहे, तर उन्हाळ्यामध्ये आपण सध्या इथं खोल खड्डा खोदून घेतलेला आहे, जो की आता 10 दिवसापूर्वीचा इथं मोठा जवळजवळ 1 मीटरचा इथं खड्डा खोदलेला आहे। हा खड्डा जवळजवळ आता 10 दिवस झालेले आहेत। 10 दिवस झाल्यामुळे पूर्ण या खड्ड्याने ऊन खाल्लं, म्हणजे याच्यामधली जे काही वाळवी असेल, बुरशी असेल, ती या मातीमध्ये जाऊन ती म्हणजे आता सध्या मेलेली असेल, जेणेकरून ऊन पूर्ण खड्ड्यानं खाल्लं। आता याच्यामध्ये काय आहे की पाऊस पडायच्या अगोदर आपण याच्यामध्ये सुरुवातीला काय की माती वेगवेगळ्या प्रकारची असते, त्याच्यामध्ये काही माती पाणी पकडून ठेवते तर कुठं जास्त मुरूम असतो, तर म्हणून आपण याच्यामध्ये या सुरुवातीला या खड्ड्यात थोडा पालापाचोळा टाकला 1 फुटापर्यंत, कुजलेला पालापाचोळा। तर त्याचा फायदा असा की ज्यावेळेस या खड्ड्यामध्ये पाणी येईल तर पाण्याचा थोडा खाली निचरा होऊ शकेल, याच्यासाठी पालापाचोळा टाकला। आता त्याच्यानंतर काय करणार आहे, आपण ही जी माती काढली याच्यामध्ये गाळ आणि थोडा ही जमीन थोडी पाणी पकडणारी, त्याच्यामुळे मुरुम मिश्रित माती आपण सुरुवातीला खाली भळू आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये गाळ भरायचा आहे। गाळ भरल्यानंतर तो खड्डा पूर्ण आपल्याला भरून घ्यायचा आहे। नंतर झाड लावायच्या अगोदर खड्डा पूर्ण भरल्यानंतर ज्यावेळेस आपण झाड लावणार त्यावेळेस आपण थोडं जेवढं आपल्या झाडाचा बुंद आहे, जसं आता या झाडा एवढं झाड आहे तर याच्या बाजूने याच्या डबलनं आपल्याला थोडंसं कोरून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपलं गांडूळ खत आणि निंबोळी पेंड हे आपल्याला टाकायचं आहे, जेणेकरून झाडाच्या बुंद्याला कीड लागणार नाही। तर पहिले खड्डा बुजू, खड्डा बुजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये व्यवस्थित झाड लावायचं। धन्यवाद वाकोळे मॅडम, या वृक्षाचं पूजन करून झाड लावतील अशी मी त्यांना विनंती करतो। आता माती वळून घ्या, त्याचं हे करून हे आपण आता पंधरवाड्यात आहेत लागवड, वरचं पावसाची वाट पाहण्यासाठी। नाही पण आता झाड लावू का नाही आपण, तर दबाई करावं लागेल का थोडी मातीवर, कारण पोकळी लय राहील ना या आठवडी दबते हवे ना। वरचा पाऊस पडल्यानंतर आता